विधायक रवि राणा ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि चुनाव आयोग द्वारा एकनाथ शिंदे के गुट को धनुष्य बाण का चुनाव चिन्ह दिए जाने के बाद शिवसेना भवन भी एकनाथ शिंदे के नियंत्रण में रहेगा और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वहीं बैठेंगे। आज ज्या प्रमाणे मी आधी सांगितलं की बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हे एकनाथजी शिंदेसोबत आहे। 90% शिवसैनिक ते शाखा प्रमुख असू द्या, नगरसेवक असू द्या, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, जे जे 90%पेक्षा जास्त सच्चे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथजी शिंदेसोबत असल्यामुळं मी वारंवार सांगितलं होतं की इलेक्शन आयोगासमोर बहुमत त्यांचं सिद्ध होत आहे आणि त्याच्यामुळं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल, ते मिळालं। आणि त्याच्यानंतर अजून भविष्यवाणी मी केली होती की उद्धव ठाकरेंसोबत फक्त आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत राहतील। हे 8 दिवसानंतर तुम्हाला दिसेल की उद्धव ठाकरेंसोबत फक्त संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे तिघत राहील, बाकी सगळे खासदार, आमदार, बाकीचे जे काही राहिलेले काही त्यांचे नगरसेवक हे सगळे एकनाथ शिंदेंसोबत त्या धनुष्यबाणासोबत जातील, एवढंच खरं आहे। आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये शिवसेना भवन जे आहे ते सुद्धा एकनाथ शिंदेंच्या ताब्यात राहील, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे त्या शिवसेना भवनमध्ये तुम्हाला दिसतील।